आपल्यासोबत अभिजित अडसूळ आहेत. अभिजितजी, आज देवेंद्रजींची भेट घेण्यासाठी आपण नागपुरात आलात, काही महत्त्वाचे विषय आहेत? मी देवेंद्रजींची भेट घेण्यासाठी नागपुरात आलो नाही, मी अमरावतीवरून फ्लाईट पकडण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी मी या ठिकाणी आलो. कळलं देवेंद्रजी आहेत म्हणून मग म्हटलं फेरी मारू, असतील अवेलेबल तर लगेच भेटून निघता येईल. परंतु देवेंद्रजी अजून खाली आलेले नाही त्यामुळे मी निघालो. गेल्या काही दिवसांपासून जे तुमचे वडील आहेत खासदार, माजी खासदार अडसूळ साहेब, त्यांनी पण नाराजी व्यक्त केली होती. एक राज्यपाल पदासंदर्भातला आश्वासन होता, त्याची पूर्तता झाली नाही. आणि दुसरं, राणा दाम्पत्यासंदर्भात सातत्याने तुमची तक्रार असते. आमची तक्रार नसते ज्या पद्धती, आणि तेव्हाही तक्रार नव्हती केली. माननीय अडसूळ साहेबांनी काय सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टात मला वाटतं न्याय नाही मिळाला तर मी क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी दाखल करेन. हा कायद्याने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे ते नारायणविषयीची नाराजी किंवा अशातला भाग नाही. आम्ही कायद्याने त्या ठिकाणी बोलले होते. आणि दुसरा विषय राज्यपालाचा, 9 जणांच्या जागा जेव्हा डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये नाव आलं नाही, त्यामुळे आम्ही वाट बघत होतो. त्यामुळे थोडी खंत व्यक्त केली की बाबा पुढच्या याच्यामध्ये येईल, आणि नक्की मला असं वाटतं की पुढच्या याच्यामध्ये येईल. काय गेल्या काही दिवसात जे वक्तव्य होतं त्यामुळे नाराजी आहे, महायुतीत राहण्यासंदर्भातला काय निर्णय, काय कळलं आहे? नाही बघा, विषय फक्त एका याच्यापुरता होता की कुठे ना कुठे कळवलं की जर अशा पद्धतीचे वक्तव्य जर नेत्यांबद्दल महायुतीचे होणार असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. आणि मग म्हणून मग अशा पद्धतीच्या नेत्यांना, जे स्वतःला मोठे नेते समजतात, त्यांना मग बाहेर काढून टेकणार या युतीच्या. राणांबद्दलची नाराजी दूर होण्यासाठी काय करावं लागेल महायुती? मी सांगितलं, जर ते अशा पद्धतीची भाषा परत परत वापरणार असेल तर त्यांना युतीतून बाहेर काढावं किंवा मग त्यांनी गप्प करावं. त्यांना युतीतून बाहेर काढावं? नक्कीच युतीतून बाहेर काढावं, का नाही? जर महायुतीतल्या नेत्यांबद्दल जर अरवाची भाषा वापरणार असेल तर युतीतून बाहेर काढावं, अशी मागणी करणार आपण नक्कीच. तर अभिजित अडसूळ जे आहे ते नागपुरात आले आहे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र राणा दाम्पत्य यांचं वक्तव्य असो किंवा राज्यपाल संदर्भातला अपूर्ण राहिलेला जो एक आश्वासन आहे, जो अडसूळ पितापुत्रांचा दावा आहे की आम्हाला राज्यपाल पदाचा आश्वासन देण्यात आलेला होता, त्या संदर्भात ही भेट होऊ शकते. मात्र राणा दाम्पत्यांच्या एकंदरीत राजकारणाबद्दल तीव्र नाराजी आहे. राणा दाम्पत्यांना महायुतीतून बाहेर काढलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते अभिजित अडसूळ करत आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.